हॅलो स्टुडंट्स, आजपासून आपण सॉफ्टवेअर टेस्टिंगचे ऑनलाईन प्रॅक्टिकल्स स्टार्ट करणार आहोत. ओके, तर प्रॅक्टिकल नंबर 1 आपण बघूया. डिझाईन टेस्ट केसेस फॉर परचेस ऑर्डर मॅनेजमेंट बेस्ड ऑन सिस्टीम स्पेसिफिकेशन, हे काय असणार आहे तुमचं फर्स्ट प्रॅक्टिकल. याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण जी काही परचेस ऑर्डर मॅनेजमेंट असणार आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला नंबर ऑफ टेस्ट केसेस काय करायचे, क्रिएट करायचे. ओके, तर तुम्ही ह्यापूर्वी थेरीमध्ये बघितलेलं आहे. तर टेस्ट केसेस म्हणजे काय आहे, टेस्ट केसेसच्या आधी तुम्ही मला सांगा टेस्टिंग. सॉफ्टवेअर टेस्टिंगचं प्रॅक्टिकल बघते, सो त्याच्या आधी मला सांगा टेस्टिंग हा खूप इम्पॉर्टंट रोल असणार आहे ना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये. राईट, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये टेस्टिंगचा रोल खूप महत्त्वाचा आहे. जेवढ्या लवकर आपण टेस्टिंग स्टार्ट करू, सपोज एखादा आपण सॉफ्टवेअर बनवत आहोत, ओके, किंवा प्रोडक्ट बनवत आहोत, तर बनवत असताना एखादं सॉफ्टवेअर त्याच्या अंडर नंबर ऑफ मॉड्यूल्स असतात, तर प्रत्येक मॉड्यूल्सचं जेवढ्या लवकर आपण काय करू, टेस्टिंग स्टार्ट करू, तर काय होईल त्याचा फायदा, तर पुढं जाऊन असं व्हायला नको की त्याच्यामध्ये असणारा एखादा ड्रॉबॅक्स फाइंड आउट लास्टला झाला. संपूर्ण सॉफ्टवेअर कम्प्लीट झालं तुमचं बनवून, किंवा एखादं ॲप्लिकेशन कम्प्लीट बनवून झालं आणि ॲट दी एंड तुम्हाला तो ड्रॉबॅक्स सापडला, तर पुन्हा तो जो आलेला एरर आहे तो रिकवर करण्यासाठी टाईम पण एक्स्ट्रा लागेल, प्लस कॉस्ट पण एक्स्ट्रा लागेल, बरोबर. सो इंडिव्हिज्युअल मॉड्यूल्सचं टेस्टिंग परफॉर्म केलं तर ॲटोमॅटिकली काय होईल, आपलं कॉस्ट रिड्यूस होईल, पुन्हा टाईम टू रिवर्क तो जो काही एरर आहे तो रिकवर करण्यासाठी जो काही टाईम रिक्वायर्ड असणार आहे तो सुद्धा रिड्यूस होईल, प्लस आपला जो तयार होणारा सॉफ्टवेअर असणार आहे तो काय होईल, एरर फ्री होईल. मग तो आपण एरर फ्री सॉफ्टवेअर काय करू शकतो, क्लायंटला किंवा आपल्या कस्टमरला डिलिव्हर करू शकतो. सो त्याला तो प्रोडक्ट किंवा ॲप्लिकेशन क्लायंटला किंवा कस्टमरला प्रोव्हाइड करण्याआधी आपण टेस्टिंग परफॉर्म करणं गरजेचं असतं. म्हणूनच टेस्टिंग हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे टेस्टिंगचा. ओके, नेक्स्ट आहे टेस्ट केसेस. आता टेस्ट केसेस म्हणजे काय, तर सेट ऑफ स्टेप्स कंडिशन्स अँड इनपुट्स विच कॅन बी यूज्ड व्हाईल परफॉर्मिंग दी टेस्टिंग टास्क. टेस्ट केसेस म्हणजे काय, जेव्हा आपण टेस्टिंगचा टास्क परफॉर्म करत असतो त्यावेळी त्यासाठी लागणार त्याच्या अंडर येणाऱ्या ज्या काही स्टेप्स असतील, कंडिशन्स असतील, किंवा त्याच्यासाठी रिक्वायर्ड जो काही इनपुट डेटा असेल जो यूज केला जातो टेस्टिंग टास्क परफॉर्म करताना, हे सगळं कशाच्या अंडर येतं, टेस्ट केसेसच्या अंडर येतं. ओके, सो हे प्रॅक्टिकल तुम्हाला का यूजफुल आहे, तर टू आयडेंटिफाय डिफरंट सिस्टीम स्पेसिफिकेशन्स. कशासाठी, टू आयडेंटिफाय डिफरंट सिस्टीम स्पेसिफिकेशन, मग ते असेल परचेस ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीमसाठी असेल, ओके, आणि त्या टेस्ट केसेस डिझाईन करण्यासाठी काय होतं, हे प्रॅक्टिकल तुम्हाला यूजफुल ठरणार आहे. लक्षात येत आहे का? ओके, तर आता ह्या टेस्ट केसेस लिहायच्या कशा, तर टेस्ट केसेस क्रिएट करत असताना त्यासाठी आपल्याला टेस्ट केसेस टेम्पलेट तयार करणं गरजेचं आहे. मग ते टेम्पलेट तयार केल्यानंतर ह्या टेस्ट केसेसचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे आपण नंतर बघूया. ओके, सो पहिल्यांदा काय बघूया आपण, हाऊ टू क्रिएट टेस्ट केसेस टेम्पलेट. आफ्टर दॅट वी कॅन सी द इम्प्लिमेंटेशन ऑफ इट. लक्षात येते? सो त्याच्यासाठी मला सर्वात आधी काय करावं लागेल, टेस्ट केसेस लिहिण्यासाठी, क्रिएट करण्यासाठी मला मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं एक्सेल ओपन करावं लागेल. ओके, आता मी इथं मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं एक्सेल ओपन करते. आहे का इथं? सो मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं मी एक्सेल ओपन केलेलं आहे. आता तुम्हाला ही ब्लँक स्क्रीन दिसेल, बरोबर. आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल ओपन झाल्यानंतर आपण पहिलं काम काय करायचं, ह्या शीटला रिनेम करायचं. ओके, का? जेणेकरून आपल्याला लक्षात येईल ना ही शीट नेमकी कशाची आहे. ओके, मग आता ह्या मी शीटचं नेम चेंज करते आणि काय घालते, टेस्ट केसेस घालते. कारण का, आपल्याला टेस्ट केसेस क्रिएट करायचे आहेत ना, सो टेस्ट केसेस. ओके, शीटचं नेम चेंज केलं. ओके, आता नेक्स्ट मी काय करणार, आपल्याला टेस्ट केसेस तयार करायच्या आहेत. सो कोणासाठी करायच्या आहेत, एका पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी.
सो आता आपल्याला कोणकोणत्या रिक्वायरमेंट्स गरजेचे आहेत बघा, हा टेस्ट केसेसचं टेम्पलेट बनवण्यासाठी त्याच्या अंडर कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत बघूया. त्यात फर्स्ट असणार आहे, आपण जी काही टेस्ट केसेस ज्या प्रोजेक्टसाठी करणार आहोत तो प्रोजेक्ट तरी आधी माहिती पाहिजे. ओके, म्हणजे एखाद्या अननोन पर्सननं जर टेस्ट केस टेम्पलेट वाचलं तर त्याला लक्षात यावं की नेमके ह्या टेस्ट केसेस कशासाठी आहेत. त्यामुळे पहिल्यांदा काय येणार, कंटेंट येणार, तो येणार प्रोजेक्ट नेम. बरोबर, ओके, हा फर्स्ट झाला. ओके, आता मी हा जो ए कॉलम असणार आहे तुम्ही काय करते त्याची साईज मॅक्झिमम करते. ओके, नेक्स्ट कोण लागणार आहे आपल्याला, आता प्रोजेक्ट नेम मिळालं. आता त्या प्रोजेक्टच्या अंडर काय असणार आहेत, नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार आहेत. बरोबर, मग प्रत्येक मॉड्यूलचं आपण काय करणार आहे, इंडिव्हिज्युअल टेस्टिंग करणार आहे. मग त्याच्यासाठी नंबर ऑफ टेस्ट केसेस आपण क्रिएट करणार आहे, राईट? म्हणजेच ते कुठलं टेस्टिंग तिथं आपण करत असतो, इंडिव्हिज्युअल मॉड्यूल्सचं टेस्टिंग करतो. म्हणजे थेरीमध्ये बघितलंय आपण, इंडिव्हिज्युअल मॉड्यूल्सचं टेस्टिंग करतो म्हणजे युनिट टेस्टिंग, राईट? सो आता नंबर ऑफ मॉड्यूल्स टेस्ट करणार म्हणून नेक्स्ट कोण येणार, आपला मॉड्यूल नेम. बघा आपल्याला काय काय गरजेचं असतं टेस्ट केसेस क्रिएट करताना. पहिल्यांदा आपण काय बघितलं, प्रोजेक्ट नेम. नेक्स्ट बघितलं त्या प्रोजेक्टच्या अंडर असणारा मॉड्यूल नेम. ओके, आता हे क्रिएट कोण केलेलं आहे हे माहिती पाहिजे. बरोबर, सो नेक्स्ट कॉलम असणार आहे तो काय असणार आहे, क्रिएटेड बाय. बरोबर, कोण क्रिएट केलेला आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट असणार आहे कधी केलं, सो क्रिएशन डेट. कोण असणार आहे, क्रिएशन डेट. आपल्याला रिक्वायर्ड कॉलम कोणकोणते आहेत बघा. नेक्स्ट कोण असणार आहे, तर हे सगळं जे काय आहे ते कोणतरी रिव्ह्यू केलं पाहिजे. बरोबर, ज्या काही टेस्ट केसेस आपण तयार करत आहोत एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी ते रिव्ह्यू कोणतरी केलं पाहिजे. सो नेक्स्ट असणार आहे ते आहे रिव्ह्यू बाय. ओके, नेक्स्ट असणार आहे रिव्ह्यू कधी केलं हे समजलं पाहिजे. सो नेक्स्ट येणार रिव्ह्यू डेट. ओके, लक्षात येते तुम्हाला मी काय केलं, ह्या जे काही आपण टेस्ट केसेस क्रिएट करणार आहे त्या प्रोजेक्टचं नेम, त्याच्या अंडर नंबर ऑफ मॉड्यूल्स असतील त्या मॉड्यूलचं नेम, नेक्स्ट कोण क्रिएट केले ते, कधी केले त्याची डेट, नेक्स्ट हे जे क्रिएट केलेले आहे ते रिव्ह्यू कोणतरी करणार, सो रिव्ह्यू बाय, अँड लास्ट इज रिव्ह्यू डेट. आता हे जे काही टेस्ट केसेस आपण बघत आहोत फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये त्या कोणासाठी बघत आहोत, तर फॉर परचेस ऑर्डर मॅनेजमेंट. जेव्हा एखादे प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण टेस्ट केसेस क्रिएट करतोय. ओके, तर त्याच्या अंडर आणखीन पुन्हा काय येणार, टेस्ट केसेस क्रिएट करणार आहे म्हणजे काय येणार, टेस्ट सिनारिओ. ओके, काय येणार, टेस्ट सिनारिओ आयडी. प्रत्येक टेस्ट सिनारिओला काय असणार, आयडी असणार. बरोबर, आता हे जे काही टेस्ट सिनारिओ असणार आहे त्याचं डिस्क्रिप्शन पण पाहिजे ना आपल्याला. सो नेक्स्ट कोण येणार, टेस्ट सिनारिओ त्या टेस्ट सिनारिओचं काय पाहिजे आपल्याला, डिस्क्रिप्शन. ओके, नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला, आता आपण काय करणार, नंबर ऑफ टेस्ट केसेस क्रिएट करणार ना, राईट? सो प्रत्येक टेस्ट केसला काय असणार, त्याचा असा युनिक आयडी असणार. सो नेक्स्ट कोण येणार, टेस्ट केस आयडी. ओके, आता टेस्ट केस आयडी दिल्यानंतर त्या टेस्ट केसचं डिस्क्रिप्शन पाहिजे ऑब्व्हियसली. बरोबर ना, किंवा त्याला तुम्ही टेस्ट केस नेम सुद्धा म्हणू शकता, टेस्ट केस डिस्क्रिप्शन किंवा तुम्ही त्याला नेम सुद्धा म्हणू शकता, टेस्ट केस नेम. ओके, नेक्स्ट काय येणार, आता ह्या ज्या काही आपण टेस्ट केसेस क्रिएट करणार आहोत त्याच्यासाठीचे काय येणार, कंडिशन्स. मग टेस्ट केस क्रिएट करण्याआधीच्या काही कंडिशन्स असतात त्याला म्हणायचं प्री कंडिशन्स, आणि टेस्ट केस क्रिएट केल्यानंतरच्या काहीतरी कंडिशन्स असणार त्याला म्हणायचं पोस्ट कंडिशन्स. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते, फेसबुक
फेसबुक मधलं लॉग इन पेज आहे ना, लॉग इन मॉड्यूल, त्याचं जर तुम्हाला टेस्टिंग करायचं असेल तर तुम्ही काय करणार, त्याच्यासाठी प्री कंडिशन काय असणार आहेत? तर त्याच्यासाठी प्री कंडिशन काय सांगू शकता तुम्ही? सॉरी, जो काही यू आर एल असणार आहे तो काय पाहिजे, व्हॅलिड पाहिजे. किंवा जो काही डेटा असणार आहे, टेस्ट डेटा, ह्या काय असणार आहेत, प्री कंडिशन असणार आहेत फेसबुक पेजसाठी. हे मी तुम्हाला सांगायले प्री कंडिशन्स. आणि त्याच्या पोस्ट कंडिशन्स काय असतील, तर जेव्हा आपण व्हॅलिड युजर नेम आणि पासवर्ड घालतो, लॉग इन पेजमध्ये काय असतं, युजर नेम आणि पासवर्ड असतं. तर ज्यावेळी आपण लॉग इन केल्यानंतर जो युजर नेम आणि पासवर्ड विचारतात तो व्हॅलिड असेल, तर ते कंपल्सरी कुठं गेलं पाहिजे, फेसबुकच्या होम पेजला गेलं पाहिजे. म्हणजे ही पोस्ट कंडिशन असणार आहे. लक्षात येते का? एखाद्या टेस्ट केस क्रिएट असताना, एखादी टेस्ट केस क्रिएट करत असताना त्याची प्री कंडिशन आणि पोस्ट कंडिशन काय असणार? सपोज फेसबुकचं आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे लॉग इनमध्ये काय असतं, एंटर युजर नेम अँड पासवर्ड. मग काय, कधी कधी काय होतं, युजर नेम कोणतरी डिफरंट घालतं, पासवर्ड राईट घालतं. मग त्यावेळी पोस्ट कंडिशन काय यायला पाहिजे, त्यांना एरर मेसेज दिसायला पाहिजे. काय? तर इनव्हॅलिड पासवर्ड ऑर युजर नेम असा. आणि जर ते व्हॅलिड असेल दोन्ही, युजर नेम आणि पासवर्ड, तर त्यावेळी त्यांना काय मेसेज झाला पाहिजे, तर ते डिरेक्टली काय झालं पाहिजे, लॉग इन या बटनवर क्लिक केल्यावर होम पेजला पोहोचलं पाहिजे. बरोबर, ही झाली पोस्ट कंडिशन. आणि प्री कंडिशन म्हणजे काय, तर जे काही टेस्ट करण्यासाठी टेस्ट केसेस असणार आहेत त्याच्यासाठी काय असणार आहे, जो काही यू आर एल असणार आहे तो व्हॅलिड पाहिजे. आणि टेस्ट डेटा, हे काय, टेस्ट डेटा जो काही रिक्वायर्ड असणार आहे तो आणि यू आर एल व्हॅलिड पाहिजे, हे काय असणार आहेत, प्री कंडिशन्स असणार आहेत त्या पर्टिक्युलर अशा टेस्ट केसेसच्या. लक्षात येते का? ओके, आता नेक्स्ट आपण बघणार आहोत ते आहे, प्री कंडिशन बघितली, पोस्ट कंडिशन बघितली, त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार. ओके, लिहून घेऊया इथं आपण. त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार, त्याच्या अंडर आता पुन्हा काय येणार, टेस्ट केस, नंबर ऑफ टेस्ट केसेस असणार. बरोबर, तर नंबर ऑफ टेस्ट केसेसना त्यांचं असं इंडिव्हिज्युअल आपण आय डी दिलेलं आहे. बरोबर, तर त्या टेस्ट केसेसच्या पर्टिक्युलर टेस्ट केसेसला त्याचा असा आय डी दिलेला असणार. मग त्याच्या अंडर आणि पुन्हा काय येणार, नंबर ऑफ स्टेप्स येणार. ओके, सो इथं काय घेते मी, स्टेप्स. नेक्स्ट येणार आहे तो असणार आहे स्टेप्स. नेक्स्ट काय असणार आहे त्याच्यामध्ये, आपण आता डेटा काय करायचं, आपण एंटर करायचं असतो. बरोबर, जो काय असणार आहे तो, मग आपण एंटर करायचा असतो काय असणार, तो इनपुट डेटा, राईट. आता त्याच्यानंतर काय होतं, तर रिझल्ट येतो डेटा आपण दिल्यानंतर. बरोबर, डेटा इनपुट केल्यानंतर काय होतं, रिझल्ट येतो. मग तो ऍक्च्युअल रिझल्ट काय येतो, आणि आपण हे जे काही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ठराविक अशा पर्टिक्युलर एक्सपेक्टेशन्सने बनवलेलं आहे ना, मग आपण कोणत्या एक्सपेक्टेशन्सने बनवलेलं आहे, त्याच्यासाठी एक्सपेक्टेड रिझल्ट. एक्सपेक्टेड रिझल्ट. आणि आपण इनपुट हे आपण काय असणार आहे, ज्याच्यासाठी सॉफ्टवेअर बनवलेलं आहे तो एक्सपेक्टेड रिझल्ट, ठराविक अशा एक्सपेक्टेशन्सने बनवलेला आहे ना, तो एक्सपेक्टेड रिझल्ट येणार त्या टेस्ट केसेसचा. पण ऍक्च्युअल काय रिझल्ट आला आहे ते नेक्स्ट ह्याच्यामध्ये येणार. ओके, सो नेक्स्ट कोण असणार आहे, ऍक्च्युअल रिझल्ट, इनपुट डेटा आपण दिल्यानंतर जो येतो तो. ओके, आणि नेक्स्ट काय असणार आहे, जर एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट जर ओके आला, तर नेक्स्ट काय असणार आहे, त्याचं स्टेटस. मग ते काय असणार आहे, जर ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आलं, तर स्टेटस त्याचं असणार आहे पास. ओके, म्हणजे ही टेस्ट केस काय आहे, सक्सेसफुल झालेली आहे. आणि जर एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट डिफरंट आले, तर त्यांचा स्टेटस काय येणार, फेल येणार. ओके, म्हणून लास्ट कोण असणार आहे, स्टेटस. सो एखाद्या मॉड्यूलचं प्रोजेक्टच्या अंडर टेस्ट करायचं असेल ते मॉड्यूल, तर त्या ती टेस्ट केसेस क्रिएट करण्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड कंटेंट कोणकोण असणार आहेत, प्रोजेक्ट नेम, मॉड्यूल नेम, क्रिएटेड बाय, क्रिएशन डेट, रिव्ह्यू बाय,
रिव्ह्यू डेट, टेस्ट सिनारिओ आय डी, त्या टेस्ट सिनारिओचं डिस्क्रिप्शन, टेस्ट केस आय डी, टेस्ट केस डिस्क्रिप्शन, त्याच्या अंडर पुन्हा त्याच्या काही नंबर ऑफ स्टेप्स असतील त्या, पुन्हा आपण दिल्यानंतर इनपुट डेटा जो येणार आहे तो ॲक्च्युअल रिझल्ट, आणि ज्या एक्सपेक्टेशन्सने आपण ते बनवलेलं आहे सॉफ्टवेअर असू दे की एखादं ॲप्लिकेशन, तो एक्सपेक्टेड रिझल्ट, आणि जर ते मॅच झालं तर त्याचं स्टेटस पास येणार, आणि जर ते डिफरंट असेल तर काय येणार, फेल येणार. सो हे सगळे काय असणार आहेत, नेसेसरी कंडिशन्स असणार आहेत टेस्ट केस टेम्पलेट तयार करण्यासाठीच्या. ओके, तर आता मी काय करते, हे सगळं काय करते माहितीये का, मी हॉरिझॉन्टली घेते. ओके, हे सगळं मी काय करते, हॉरिझॉन्टली पेस्ट करते. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी स्क्रीनकडे. ओके, आता जे हे पहिले जे असणार आहेत, त्यांना हे करून ठेवूया. आता काय करूया, आपण होमला जाऊन आहे ना, हे वरचे जे चार असणार आहेत फिक्स, त्यांना काय करूया आपण. ओके, प्लस बोल्ड करूया म्हणजे तुम्हाला दिसून येईल. आणि हे जे नेक्स्ट असणार आहेत ते काय करूया आपण, हॉरिझॉन्टली एक एक कट पेस्ट करूया. ओके, मी काय करायले, जे आता आपण मगाशी घेतलेलं आहे तेच फक्त काय करायले, हॉरिझॉन्टली इथं प्लेस करून घ्यायला लागले. म्हणजे काय होईल, आपल्याला टेस्ट केसेस बघताना त्याच्याच खाली लिहिता येतील ना, त्याच्या अंडरच्या स्टेप्स. सो तुमच्या पटकन लक्षात येईल समजण्यासाठी, मी फक्त ते जे व्हर्टिकली आहे ते हॉरिझॉन्टली पेस्ट करून घेते. ओके, ठीक आहे, आता आपण ह्याला पण कलर करून घेऊया, म्हणजे तुम्हाला दिसाय ते डार्कमध्ये केलं की तुम्हाला पटकन दिसून येईल. रेड कलर देऊ म्हणजे तुम्हाला पटकन दिसेल, मी बोल्ड करते. ओके, दिसतंय सगळ्यांना. ओके, तर आता आपण काय करूया, आता आपण हा प्रोजेक्ट जो घेणार आहे, ओके, तो कशासाठी घेतला आहे, तर परचेस ऑर्डर मॅनेजमेंटसाठी घेतलेला आहे, राईट. सो आपण काय करूया त्याच्यामध्ये, त्याचा आय डी काय देऊया, TES सिनारिओ आय डी देऊया का आपण, तुम्ही काही पण देऊ शकता. ओके, मी इथं काय टेस्ट सिनारिओ आहे, सो मी इथं काय लिहिले, TES लिहिले, म्हणजे पटकन आपल्याला लक्षात येईल. आता कशासाठी घेतलंय आपण, तर परचेस ऑर्डरसाठी, म्हणून मी काय करते PO घेते. ओके, परचेस ऑर्डरसाठी घेणार आहे, आणि त्याला काय करूया आपण, आय डी देऊया 001. लक्षात येते का टेस्ट सिनारिओ आय डी कसा दिला, म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येईल. टेस्ट सिनारिओ हे सो मी TES घेतला, आणि त्याच्यानंतर परचेस ऑर्डर ह्या प्रोजेक्टसाठी आहे ना, सो PO001 असं घेतलेलं आहे. आता त्याचं डिस्क्रिप्शन काय बघायचं आहे आपण, तर जे काही आपण ऑर्डर करणार आहेत नंबर ऑफ प्रोडक्ट किंवा नंबर ऑफ क्वांटिटी ॲटमचे, ओके, ते काय करायचं आहे आपण,
व्हेरीफाय करायचं आहे. ओके, मग ऍटम नेम साठी घेऊया आपण. कशासाठी घेऊया? व्हेरीफाय क्वांटिटी अँड नेम. ओके, क्वांटिटी घेऊया आपण. कशासाठी घेऊया? क्वांटिटीसाठी घेऊया प्रोडक्टच्या. ओके, प्रोडक्ट ऑर्डर मॅनेजमेंटसाठी. हां, ओके. आता टेस्ट केस आय डी देऊया. तर ते कसं देणार? टेस्ट सिनारिओला जसं आपण टी एस घेतलं, तसं टेस्ट केसेसला काय करूया आपण? टी सी असं घेऊया. ओके, सो टी सी. सॉरी, हे टेस्ट केस सिनारिओ डिस्क्रिप्शनमध्ये चालेल. एक मिनिट हा. टेस्ट सिनारिओ आय डी कळाला, टेस्ट सिनारिओ डिस्क्रिप्शन कळालं, प्रोजेक्ट ऑर्डर मॅनेजमेंटसाठी आहे. आता टेस्ट केस आय डी घेऊया. तर तो कसा घेऊया? टी सी. ओके, त्याच्यानंतर काय करूया? कशासाठी आहे? परचेस ऑर्डरसाठी. ओके, नेक्स्ट त्याचा आय डी काय करूया? 001 देऊया. ओके, आता टेस्ट केस डिस्क्रिप्शन काय करायचं आपण? तर पहिल्यांदा काय करणार आहे आपण? आयटमसाठी घेणार आहे. सो काय येणार? आयटम नेम. राईट, टेस्ट केस आय डी कसा दिला आपण? टी सी कारण टेस्ट केस. कशासाठी? तर परचेस ऑर्डरसाठी. आणि आय डी देऊन टाकलं आपण 001, किंवा तुम्ही इथं 01 पण देऊ शकता. आता तुम्ही म्हणा टेस्ट सिनारिओला पण तसंच दिलंय. ओके, तर मग तुम्ही इथं काय करू शकता? 01 देऊ शकताय. ओके, नेक्स्ट आहे ते आहे टेस्ट केस डिस्क्रिप्शन. आता कशासाठी किंवा त्या टेस्ट केसचं काय नाव असणार आहे? तर आहे ते आयटम नेम. तर त्याच्या अंडर काय स्टेप्स येणार? तर आता आपल्याला एखादा आयटम पाहिजे. ओके, त्याच्यासाठी आपण काय करणार आहे? परचेस ऑर्डर्स काढणार आहे, एक डॉक्युमेंट करणार आहे त्याच्यासाठी तयार. तर ते काही जे आयटम असणार आहे ते कशामध्ये पाहिजे? अल्फाबेटमध्ये असणं गरजेचं आहे. मग त्याच्या अंडर स्टेप्स काय लिहायचे आपण? एंटर आयटम नेम इन अल्फाबेट्स. ओके, हे काय आपण लिहिलं? स्टेप्स लिहिले. त्याची साईज जरा वाढवूया. ओके, आता आपण इनपुट डेटा दिले. ओके, आता कशासाठी टेस्ट केस आपण क्रिएट केल्या? त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये काय दिले? आयटम नेम. आयटम नेम दिल्यानंतर त्याच्या अंडर स्टेप्स मध्ये काय दिलं आपण? ते जे काही नेम असणार आहे ते काय पाहिजे? इन अल्फाबेट ऑर्डर मध्ये, अल्फाबेट मध्ये पाहिजे. बरोबर, ए टू झेड मध्ये कोणतेही अल्फाबेट यूज करून ते आयटम असलेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण इनपुट डेटा देऊया. ओके, सपोज मी दिला पी आर डी 1. ओके, तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार? एक्सपेक्टेड रिझल्ट, तर प्रोडक्ट नेम शुड बी एक्सेप्टेड. बरोबर आहे ना? कारण ते अल्फाबेटमध्ये आहे का? तर आहे. सो तिथं एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे? प्रोडक्ट नेम शुड बी एक्सेप्टेड. ओके, हे काय असला पाहिजे? एक्सपेक्टेड रिझल्ट असला पाहिजे. इनपुट डेटा दिल्यानंतर काय झाला पाहिजे? हा एक्सपेक्टेड रिझल्ट असला पाहिजे. बरोबर, आणि मग ऍक्च्युअल रिझल्ट काय येतो? ओके, पी आर डी 1 टाईप केल्यानंतर तर तो एक्सेप्ट करतो. का? कारण तुम्ही टेस्ट केस कशासाठी क्रिएट केला? आयटम नेमसाठी. स्टेप्समध्ये काय कंडिशन दिलंय? तर ते जे काही नेम आहे ते अल्फाबेटमध्ये पाहिजे. बरोबर, आता तुम्ही इनपुट दिला पी आर डी 1, तर ते अल्फाबेटमध्ये आहे का? आहे. ओके, सो काय येणार? ऍक्च्युअल रिझल्ट पण काय करणार? तो एक्सेप्ट करणार. बरोबर, जर इथं इन नंबर्स असतं, आता इथं मी काय केले? नंबर्स प्लस अल्फाबेट दोन्हीचं कॉम्बिनेशन दिले. ओके, मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे होता? प्रोडक्ट नेम शुड बी एक्सेप्टेड. मग ऍक्च्युअल रिझल्ट पण तो आलाय का? तर आलाय. सो इथं काय लिहायचं? एक्सेप्टिंग. बरोबर, सो इथं मी काय टाकते? अल्फाबेट अँड ओके.
ओके. आता मी काय म्हटलं, स्टेटस हे कशावरून ठरवणार, एक्सपेक्टेड रिझल्ट अँड ऍक्च्युअल रिझल्ट हे दोन्ही जर सेम असेल तर स्टेटस काय येणार, पास येणार. अदरवाईज काय येणार, ते फेल येणार. लक्षात येते का? बघा, आपण पहिली टेस्ट केस तयार केलेली आहे. टेस्ट केस सिनारिओ आयडी दिलेला आहे, त्या टेस्ट केस सिनारिओचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय केलं, आपण टेस्ट केस क्रिएट करणार आहे ना. मग प्रत्येक टेस्ट केसला त्याचा असा युनिक आयडी असतो. सो आपण आयडी दिलेला आहे टेस्ट केस परचेस ऑर्डरसाठी 01 असा आपण आयडी दिला. कशासाठी? तर आयटम नेमसाठी. ओके, मग आता असं आपण म्हणू शकत नाही की आयटम नेम एबीसी वॉट एव्हर तुम्ही देऊ शकता. सपोज इथे एबीसी देऊया आपण. ओके, तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे? प्रोडक्ट नेम शुड बी एक्सेप्टेड. हा एक्सपेक्टेड रिझल्ट, त्याच्यासाठी आपण हे बनवलंय. मग ऍक्च्युअल रिझल्ट तो आलाय काय? ऑफकोर्स आलाय, कारण आपण इनपुट डेटा काय दिलाय, एबीसी दिलाय. मग त्याचा स्टेटस काय येणार? पास येणार. ओके, का पास येणार त्याचा स्टेटस? कारण त्या दोघांचा जो काही रिझल्ट आहे तो सेम आहे. सपोज तुम्ही जर इनपुट डेटा देता ना, आता मी मगाशी दिला तसं PRD1 असा दिला, तर याच्यामध्ये अल्फाबेट आहे प्लस काय आहे, याच्यामध्ये नंबर आहे, बरोबर. मग ते ऍक्सेप्ट करेल का? नाही. मग ह्यो काय दाखवणार? एरर मेसेज दाखवणार. काय दाखवणार? एरर मेसेज दाखवणार, बरोबर. मग ऍक्च्युअल रिझल्ट काय करणार? ऍक्सेप्ट करणार आहे का? नाही ऍक्सेप्ट करणार, बरोबर. नॉट ऍक्सेप्टिंग. ओके, मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे? जर त्यानं काय केलं, अल्फाबेट प्लस न्यूमरिकल त्यानं ऍड केलंय, पण आपण काय सांगितलं इथं कंडिशन, फक्त अल्फाबेट पाहिजे. त्यामुळे एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे? तिथं एरर मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. मग ऍक्च्युअलमध्ये झाला का? तर झाला. नॉट ऍक्सेप्टिंग आलं, म्हणजे हे दोन्ही स्टेटस ओके आहेत. सो त्याचं स्टेटस काय येणार? एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्टवरून त्याचा स्टेटस डिसाईड होणार. तो ह्या कंडिशनचं स्टेटस काय येणार? पास येणार. लक्षात येत आहे का? ओके, आता नेक्स्ट आपण बघूया ते आहे क्वांटिटीसाठी. नेक्स्ट आपण बघूया क्वांटिटीसाठी. आता जो काही आपण आयटम घेणार आहे ते नंबर ऑफ क्वांटिटीज मध्ये ऑर्डर करणार आहे आपण, बरोबर. परचेस करण्यासाठी नंबर ऑफ क्वांटिटीज मध्ये करणार आहे. सो नेक्स्ट आपण बघूया ते बघूया क्वांटिटीसाठी. ओके, सो त्याच्यासाठी मी काय करते, टेस्ट आय डी पुन्हा देते. नेक्स्ट देऊया टेस्ट आय डी TC परचेस ऑर्डरसाठी, आणि त्याच्यानंतर काय करूया, 02 देऊया. पहिल्याला दिले 01, दुसऱ्याला काय देऊया, 02. तर हे कशासाठी करतोय आपण? तर ते करतोय आपण क्वांटिटीसाठी, बरोबर, आयटमच्या नंबर ऑफ क्वांटिटीसाठी. सो क्वांटिटी. नेक्स्ट बघूया आता याच्या अंडर काय लिहायचं आपण, जी काही आता क्वांटिटी कधी अल्फाबेटमध्ये असू शकते का? आता तुम्ही म्हणणार स्पेलिंगमध्ये लिहूया TWO, तर तसं करायचं नाही आहे. मी तिथे स्टेप्समध्ये कंडिशनच ती देणार आहे की ते इन नंबर्स असू दे. ओके, सो इथं काय टाकणार आहे मी, एंटर आयटम इन नंबर्स. ओके, मी काय दिली आहे स्टेप्समध्ये कंडिशन, जो काही तुम्ही एंटर करणार आहेत नंबर ऑफ क्वांटिटीज आयटम्सच्या, त्या कशामध्ये असू देत, नंबर्समध्ये असू देत. जर तिथं अल्फाबेट टाकलं तर ते काय होणार, ऍक्सेप्ट करणार का? करणार नाही. ओके, सो काय करायचं आता, आपण इनपुट डेटा देऊया. सपोज मी दिला 30. ओके, तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय पाहिजे? प्रोडक्ट क्वांटिटी शुड ऍक्सेप्टेड. एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे? प्रोडक्ट क्वांटिटी शुड बी ऍक्सेप्टेड. मी लिहिते बघा, प्रोडक्ट क्वांटिटी शुड बी ऍक्सेप्टेड. ओके, मग ऍक्च्युअल रिझल्ट तसा आलाय का? आलाय, ऑफकोर्स आलाय का? कारण आपण दिलेला जो काही इनपुट डेटा आहे तो इन नंबर्स मध्ये आहे, आणि त्या स्टेप्सच्या अंडर आपण कोणती कंडिशन दिलेली आहे, तर जे काय असणार आहेत ते इन नंबर्स येऊ दे, बरोबर. सो इथं काय येणार? एक्सेप्टिंग. ओके, नेक्स्ट असणार आहे ते आहे. ओके, आता नेक्स्ट टेस्ट केस घेऊया. त्या टेस्ट केसचा आय डी देऊया TC परचेस ऑर्डरसाठी. सो PO देऊया, आणि त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट टेस्ट केससाठी देऊया 03. ओके, आता ही टेस्ट केस कशासाठी घेऊया आपण? सबमिट बटनसाठी. कशासाठी घेऊया? सबमिट बटनसाठी.
ओके, तर जेव्हा आपण आयटम नेम दिलं आणि किती क्वांटिटी पाहिजे ते दिलं. ओके, आयटम नेम दिलं एबीसी, सपोज किती क्वांटिटी पाहिजे 30 क्वांटिटी दिलं आपण. ओके, तर त्याच्यानंतर काय करायचं, आपण सबमिट करायचा आहे तो डेटा. मग सबमिट केल्यानंतर काय झालं पाहिजे, तर ते काय झालं पाहिजे, नेक्स्ट पेजला काय गेलं पाहिजे, मूव ऑन झालं पाहिजे. बरोबर, सो त्याची कंडिशन काय झालं पाहिजे ते इथं घेऊया आपण स्टेप्समध्ये. नेक्स्ट स्टेप काय झाली पाहिजे ती आहे, इट शुड गो टू नेक्स्ट पेज. बरोबर, ही कंडिशन आपण दिली. बरोबर, हा काय असला पाहिजे, आपला एक्सपेक्टेड रिझल्ट असला पाहिजे. आणि इथं आपण काय करायला पाहिजे, कोणती स्टेप फॉलो करायला पाहिजे, तर ती असणार आहे त्या बटनवर क्लिक केलं पाहिजे. सो क्लिक ऑन सबमिट बटन, ही काय असली पाहिजे, स्टेप असली पाहिजे आपली. मग त्या बटनवर क्लिक केल्यानंतर एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, की नेक्स्ट पेजला ते गेलं पाहिजे सबमिट केल्यानंतर. बरोबर, मग ऍक्च्युअल रिझल्टमध्ये तसं झालंय का, तर हो, इट इज गोइंग टू बी नेक्स्ट पेज, इट इज गोइंग टू नेक्स्ट पेज. लक्षात येते का, बघा थर्ड टेस्ट केस आपण कशासाठी करतोय, सबमिट या बटनसाठी करतोय. ओके, सो त्याची स्टेप काय असणार आहे, त्या सबमिट बटनवर क्लिक केलं पाहिजे. म्हणून मी इथं टाईप केलं क्लिक ऑन सबमिट बटन. मग सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, ते नेक्स्ट पेजला मूव ऑन व्हायला पाहिजे. म्हणजे एक्सपेक्टेड रिझल्ट काय व्हायला पाहिजे, इट शुड गो टू दी नेक्स्ट पेज. बरोबर, मग ऍक्च्युअल रिझल्ट तसा झालाय काय, ऑफकोर्स झालाय, इट इज गोइंग टू नेक्स्ट पेज. म्हणजे मग एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट सेम असेल, तर त्यावेळी काय होतं, स्टेटस त्याचं पास, राईट. सो इथं सुद्धा त्याचं स्टेटस काय येणार आहे, पास येणार. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण टेस्ट केस, ती बघूया कॅन्सल या बटनसाठी. ओके, नेक्स्ट टेस्ट केस बघूया ती कॅन्सल या बटनसाठी. मग त्याचा आयडी काय देऊया आपण, पुन्हा टेस्ट केस आहे सो टीसी. त्याच्यानंतर कशासाठी करतोय आपण हे सगळ्या टेस्ट केसेस, तर परचेस ऑर्डर करण्यासाठी, राईट. सो पीओ, त्याच्यानंतर नेक्स्ट टेस्ट केस आहे. सो नेक्स्ट टेस्ट केसचा नंबर काय आपला आता आहे, तो आहे 404. हा झाला टेस्ट केस आयडी. आता ह्या टेस्ट केसचं डिस्क्रिप्शन आपण कशासाठी करतोय, तर कॅन्सल ह्या बटनसाठी, राईट. सो त्याचं नेम काय असणार आहे, टेस्ट केसचं कॅन्सल. ओके, आता ह्याच्यामध्ये काय स्टेप असणार आहे, तर कॅन्सल या बटनवरती क्लिक करणे ही त्याची स्टेप असणार आहे. सो क्लिक ऑन कॅन्सल बटन. ओके, मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, इट शुड रिमेन ऑन सेम पेज. ओके, सपोज आता आपण आयटम नेम टाकला, क्वांटिटी टाकली, पण आपल्याला आता ते कॅन्सल करायचंय. मग कॅन्सल केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, ते ऍज इट इज त्याच पेजवर राहायला पाहिजे ना. सो एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे इथं आपला, तो आहे इट शुड, सॉरी एक मिनिट, इट शुड रिमेन ऑन सेम पेज. ऍक्च्युअली तसं झालंय का, तर ऑफकोर्स झालंय, इट इज रिमेनिंग ऑन द सेम पेज. ओके, एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट सेम झालेला आहे का, ओके झालेला आहे. मग त्याचं स्टेटस काय येणार, स्टेटस त्याचं येणार पास. लक्षात येतंय का, बघा मी पुन्हा एकदा सगळं सांगते, आज आपण फर्स्ट प्रॅक्टिकल स्टार्ट केलेलं आहे, ते कशासाठी, तर आयडेंटिफाय सिस्टीम स्पेसिफिकेशन अँड डिझाईन टेस्ट केसेस फॉर परचेस ऑर्डर मॅनेजमेंट. ओके, एखादं प्रोडक्ट आपल्याला ऑर्डर करायचंय, तर त्याच्या त्या सिस्टीमसाठी परचेस ऑर्डर करण्यासाठी काय करायचंय, आपल्याला नंबर ऑफ टेस्ट केसेस क्रिएट करायचे आहेत. तर त्याच्याआधी आपल्याला टेस्टिंगचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये, तो माहिती आहे. बरोबर, मग हे टेस्टिंग जेवढं आपण लवकर करू तेवढंच काय होतं, त्याची कॉस्ट, त्याचा रिवर्क टू टाईम,
ओके, जिथं जर एरर सापडला, सपोज एखाद्या मॉड्यूलमध्ये एरर सापडला, तर तो एरर रिमूव्ह करण्यासाठी पुन्हा रिवर्क करावं लागणार. सो त्याच्यासाठी जो लागणारा टाइम स्पॅन असेल, त्याच्यासाठी लागणारी जी काही कॉस्ट असेल, ती रिड्यूस होते टेस्टिंग लवकरात लवकरच्या अर्ली स्टेजला स्टार्ट केल्यामुळे. बरोबर, तर टेस्ट केसेसमध्ये काय होतं, नंबर ऑफ स्टेप्स, कंडिशन्स, इनपुट्स हे सगळं इन्वॉल्व असतं. कशासाठी? तर टेस्टिंगचा टास्क परफॉर्म करण्यासाठी, राईट. तर आजचं मी प्रॅक्टिकल काय कशासाठी घेतलेलं होतं, तर परचेस ऑर्डर मॅनेजमेंटसाठी. मग मी तुम्हाला त्याच्या आधी काय सांगितलं, सपोज एखादं ऍप्लिकेशन बनवायचं आहे किंवा एखादं सॉफ्टवेअर बनवायचं आहे, मग त्याच्यासाठी टेस्टिंग परफॉर्म करणं गरजेचं आहे. क्लायंटला तो प्रोडक्ट किंवा ते ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करण्याआधी तो ऍक्च्युअली जसं आपण ज्या एक्सपेक्टेशन्सने तो सॉफ्टवेअर बनवलेलं आहे किंवा ते ऍप्लिकेशन बनवलेलं आहे, ऍक्च्युअली ते तसं वर्कआउट होतं का ते आपल्याला चेक करणं गरजेचं असतं, म्हणजेच टेस्टिंग करणं गरजेचं असतं. बरोबर, मग ते टेस्टिंग परफॉर्म करत असताना आपल्याला टेस्ट केसेस तयार करायला पाहिजेत, म्हणजेच टेस्ट केसेस टेम्पलेट बनवायला पाहिजेत. आणि मग त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ते आपण नंतर आपण बघूया, पण त्याच्या आधी टेस्ट केसेस टेम्पलेट तयार करायला पाहिजेत. बरोबर, मग टेस्ट केसेस टेम्पलेट तयार करायचं कसं, तर त्यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला, सर्वात आधी मला मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करावं लागेल. ते मी ओपन केलं जे आता तुमच्या स्क्रीन समोर तुम्हाला दिसतंय. मग मी त्याच्यानंतर काय केलं, ती जी काही आपली शीट असणार आहे त्याचं नाव चेंज करून टेस्ट केसेस असं त्याला नाव दिलं. बरोबर, मग टेस्ट केसेस क्रिएट करत असताना त्याच्या अंडर कोणकोणते कंटेंट येणार, तर जे काही आपण टेस्ट केसेस करणार आहोत एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी, त्या प्रोजेक्टचं नाव यायला पाहिजे. सो फर्स्ट कोण असणार आहे, प्रोजेक्ट नेम. नेक्स्ट कंटेंट कोण असणार आहे, तो आहे मॉड्यूल नेम. कारण एखाद्या प्रोजेक्टमध्ये नंबर ऑफ मॉड्यूल्स असतात, राईट. सो त्या मॉड्यूल्सचं पुन्हा आपण टेस्टिंग करणार आहे. सो मॉड्यूल नेम येणार. आता ह्या ज्या काही टेस्ट केसेस आहेत त्या क्रिएट कोण केलेले आहेत आणि कधी केलेले आहेत हे सुद्धा काय माहिती असणं गरजेचं आहे. सो नेक्स्ट पॉइंट येणार तो आहे क्रिएटेड बाय आणि क्रिएशन डेट, राईट. आणि नेक्स्ट येणार काय, ना हे जे काही आपण तयार केलेलं आहे ते कोणतरी रिव्ह्यू करणार ना, ऑफकोर्स क्लायंट करणार, कस्टमर करणार ना फायनली. सो रिव्ह्यू बाय आणि रिव्ह्यू डेट, त्यानं ते कधी रिव्ह्यू केले हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे हे सगळे कंटेंट त्याच्यामध्ये येणार. नेक्स्ट मी सांगितलं टेस्ट सिनारिओ आयडी येणार, ओके. आणि नेक्स्ट येणार आहे ते आहे टेस्ट सिनारिओ डिस्क्रिप्शन. मग त्याच्या अंडर काय येणार, नंबर ऑफ टेस्ट केसेस आपण क्रिएट करणार. आता इथं मी काय केलंय, आयटम नेम, क्वांटिटी, सबमिट ह्या बटनसाठी, कॅन्सल या बटनसाठी काय केलेले आहेत, टेस्ट केसेस क्रिएट केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये काय केलं, मी प्रत्येक टेस्ट केसेसला त्याचा असा युनिक आयडी दिला, म्हणजेच तो नेक्स्ट कॉलम थर्ड कॉलम तुम्हाला दिसतोय का, टेस्ट केस आयडी. मग त्यामध्ये मी काय केलं, टी सी घेतलं, टेस्ट केस म्हणजे पटकन कळावं म्हणून. नेक्स्ट घेतलं पी ओ, दॅट मीन्स परचेस ऑर्डर साठी करतोय ना आपण टेस्ट केसेस. सो टी सी डॅश परचेस ऑर्डर डॅश 01, कारण ही आपण फर्स्ट टेस्ट केस तयार करतोय. मग ते कशासाठी, तर त्या टेस्ट केसचं नाव काय आहे, आयटम नेम, कोणता आयटम घेणार आहे त्याच्यासाठी. आता त्याच्यामध्ये स्टेप काय येणार, तर त्या आयटमचं नेम अल्फाबेट्स मध्ये एंटर करा, हे काय येणार, नेक्स्ट मध्ये येणार. बरोबर, आता इथं मी काय केलंय, इनपुट डेटा ए बी सी असा दिलेला आहे, तो मी अल्फाबेट मध्येच दिलेला आहे. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार, जो काही आपलं प्रोडक्ट नेम असणार आहे ते काय करणार, ऑफकोर्स ऍक्सेप्ट करणार. का? कारण ते मी ऑलरेडी अल्फाबेट मध्ये दिलेलं आहे. जर मी इथं दिलं ओके इन नंबर्स दिलं आणि एरर मेसेज दाखवला नाही, ओके लक्षात घ्या, आता मी इथं तुम्हाला काय दिलंय, एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, एरर मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. मग ऍक्च्युअली डिस्प्ले झालाय का, तर झालाय. काय झालाय, नॉट एक्सेप्टिंग म्हणून मेसेज तो दाखवतोय, म्हणजेच हे काय आहे, आपण केलेली टेस्ट केसेस ओके आहे. आपण जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे तो जो काही पर्टिक्युलर सॉफ्टवेअर मधला मॉड्यूल बनवलेला आहे त्याच्यामध्ये जे काही आपण कंटेंट घातलेले आहेत ते काय आहेत, ओके आहेत. कारण का, कारण आपण एखादा इनव्हॅलिड युजर नेम किंवा इनव्हॅलिड पासवर्ड टाकल्यानंतर ते ऍक्सेप्ट करत नाहीये, ते आपल्याला एरर मेसेज डिस्प्ले करते, म्हणजेच काय आहे, आपण तयार केलेले जे काही मॉड्यूल आहे ते आहे ओके, म्हणून त्याचा स्टेटस काय येणार, पास येणार. लक्षात येते का? सेम मी तसं क्वांटिटीसाठी केलेलं आहे, फक्त आयटम नेम मध्ये काय केलंय, जे काही नेम असणार आहे ते इन अल्फाबेट असावं असं टाकलेलं स्टेप्स मध्ये. तर क्वांटिटीसाठी मी काय केलं, एंटर आयटम्स इन नंबर्स, ओके, हे क्वांटिटीसाठी केलेलं.
नेक्स्ट आहे ते मी सबमिट बटन साठी केलेलं. त्याच्यामध्ये स्टेप कुठली येणार, त्या सबमिट बटनवर क्लिक करा. ही काय येणार, स्टेप येणार सबमिट या बटनसाठी. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, ज्यावेळी तुम्ही आयटम नेम दिला, क्वांटिटी दिला, मग त्याच्यानंतर तुम्ही सबमिट केल्यावर काय यायला पाहिजे, तुम्ही नेक्स्ट पेजला जायला पाहिजे. हा एक्सपेक्टेड रिझल्ट आहे, हे मला एक्सपेक्टेशन्स आहे. मग ऍक्च्युली तसं झालंय का, तर बघायचं. ते जे काही पर्टिक्युलर सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन आहे ते त्याच्या त्यामध्ये सबमिट या बटनवर क्लिक करून बघायचं, व्हॅलिड टाकलेला पासवर्ड आणि युजर नेम जो काही असेल तो. आणि जर ओके होऊन नेक्स्ट पेजला गेलं तर म्हणायचं काय, आपण जे बनवलेलं मॉड्यूल आहे ते ओके आहे. सो त्याचा स्टेटस काय येणार, पास येणार. लक्षात येते का? सो अशा नंबर ऑफ टेस्ट केसेस आपण काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. ओके, आज आपण हे परचेस ऑर्डर मॅनेजमेंटसाठी केलेलं आहे. थँक्यू.